y Sureca. इथे आपण ना गेल्या मे महिन्यात खूप सारे कॉल वाजवले, मला तर वाटतं ना आपले कॉल जास्त जास्त इकडेच होते. नको नम्रता जा सुख. समोसा कोण खाणार आहे? समोसा आपला जी आहे ना, आपला समोसा खाणार आहे. कसा खाशील समोसा? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल ब्लॉग मध्ये. असे असं सगळे चांगलेच असाल. तर आज आपल्याला वेडिंग शोचा कॉल आहे. तर तुम्हाला काल रात्री बोललेलो, काल हळदी वाजवली आपण तिकडे, तर आज आपल्याला वेडिंग शोचा कॉल आहे. आणि शुभम अजून काय उठला नव्हता, शुभम आणि साहिल तर मध्ये पाठवून येणार आहे. तर आम्ही जातो, सामान वगैरे तिकडेच आहे, काल हळदी वाजवली तिकडेच आहे. तर ते घेऊन आपल्याला पाडगावात जायचं. A few moments later. मित्रांनो, आता पडल कॅन्टीन वर आलोय. तर आता पहिला नाश्ता करून घेतो, कारण का सकाळी काहीच खाल्लं नाही. तर पहिला आधी नाश्ता करून घेतो, नंतर मग पुढचं बघू. आज दोन वडापाव, तीन समोसा. समोसा कोण खाणार आहे? समोसा आपला जी आहे ना, आपला समोसा खाणार आहे. कसा खाशील समोसा? मित्रांनो, आपला वडापाव आहे, साहिल इथे वडापाव समोसे खाते, आपले दियान आणि इथे दादा खाते. फटाफट वडापाव खाऊन घेऊ, या तुम्ही पण खायला. काय आलं आज सकाळी सकाळी शांत दिसतंय. तर आता नटखट म्हणजे दुसरा नटखट आलं आहे बघा, थोडं मागून आणि त्या समोसा गायब केला आहे एका सेकंदात. मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झालाय. आता मस्त नाश्ता वगैरे करून तर मी इकडेच थांबतोय, ते खालून येतील नवऱ्याला घेऊन. तर मी आपल्या मित्राचं शॉप आहे यश म्हणून, तो त्या शॉपमध्ये थांबतो, जरा व्हिडिओ अपलोड करतो, कारण का खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केला. नंतर ते आल्यावर मला कॉल करतील, मग आपण जाऊ पाडगावला. A few moments later. मित्रांनो, फायनली आता लोकेशनला पोहोचलोय. तर आता एक बेस आणि ताशा घेऊन नवऱ्याला घेऊन गेलेत मंडपात, हार्दिक आणि तुम्ही. तर बघा, सामान सगळं लोड केलेलं. तर आता काढून घेऊ फटाफट. मी तर गेलो नव्हतो तिकडे भरायला, तर आता काढून घेतो सामान फटाफट. आणि इकडेच वरती आहे लग्न. तर भाई, इथे आपण ना गेल्या मे महिन्यात खूप सारे कॉल वाजवले, मला तर वाटतं ना आपले कॉल जास्त जास्त इकडेच. गेल्या वर्षी खूप जास्त कॉल वाजवले, पण आता यावर्षी डायरेक्ट नवऱ्याकडनंच आपण आलोय. तर आता बघू कसं काय होतंय, ब्लॉग आपला असाच कंटिन्यू करा. एवढे जड सामान, एवढं जड सामान घेऊन चाललाय कोण बघा. एवढं म्हणजे ह्याच्या आकारानुसार तरी सांगा तुम्ही किती सामान घेऊन जायला पाहिजे. आलाय भाई तो आणि शुभम पाटणाले साहेब. कुणी बोलता तुला जरी सोडू नको नम्रता जा सुख.
A few moments later. मित्रांनो झाले आता वाजून आणि एवढं काम आलं ना भाई, एवढं गरम होतंय ना, सांगून सोय नाही. तर आता पॅकअप करतोय, मला माझी सगळं सामान आहे. सात आठ गाणी वाजवली आणि एवढं तर गरम झालंय. हे बघा नुसते घाम वगैरे पुसत आहेत ते बघा भाई, जाम गरम होतंय आपलं कोकणात. बघा थकलाय, पूर्ण थकलाय. आणि भाई बसून बसून गरमलाय, बसून 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 घाम येते. आणि आज चांडी भाऊने वाजवलं नाही बघा, नुसता घाम घाम एवढा घाम आलाय ना. आणि जियान बघा भाई, तुम्हाला कधी कधी स्टँड खोलताना दिसेल बघा. आपला गुट्टा व्हायचा. आणि आपल्या कृष्णाकडे एक काम दिलेलं आहे, फक्त भोंगे जोडायचे काढायचे. चला मी निघतो, वराज आहे आपल्याला परत, वराज आहे.